शाहरुख खान तुम्हाला भेटायला आला होता नेमकं या भेटीमागचं कारण की अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. माहिरा खान चित्रपटात आहे रईस, त्याला कदाचित विरोध होईल, प्रमोशन साठी ती भारतात येणार आहे, असे अनेक विषय आहेत. काय यातला विषय? मला असं वाटतं या तिन्ही चित्रपटांचा मागे ज्या मुख्यमंत्र्यांची भेट झाली त्याच वेळेला तो विषय संपला होता की याच्या पुढे ते येणार नाही. आत्ताचा विषय असा होता की मध्यंतरी काहीतरी बातम्या आल्या काहीतरी ते माहिरा खानला प्रमोशन साठी काहीतरी फिरवणार आहेत, तर आजची कुठची गोष्ट होणार नाहीये एवढं फक्त सांगायला आलं. म्हणजे माहिरा खान भारतात येणार नाही? येणार नाही. आणि म्हणजे त्यामुळे ती फिल्म प्रमोशनलाही नसेल? फिल्म प्रमोशनलाही नसेल. रितेश सिद्वानींनी असा दावा केला की ते प्रमोट सुद्धा करेल सिनेमा. नाही नाही नाही, काहीतरी त्यांच्या बोलण्यात काहीतरी ते मीडियाने उचललं, परंतु आता त्याच्यासाठीच ते आले होते आता. आणि ते सांगत होते की असला कुठचाही विचार आमच्या मनात नाही आणि असली कुठची ते प्रमोशनसाठी फिरवणार नाही. या जोपर्यंत या दोन देशांमधले संबंध सुधरत नाहीत तोपर्यंत आमचा कुठचाही विचार नाही आणि आम्हाला असली गोष्ट करायची पण नाही आणि याच्या पुढे आम्ही कोणाला घेणार पण नाही. आणखी काही बराच वेळ बैठक झाली, त्यामुळे म्हटलं की काही कौटुंबिक काही पाहुणचार कसा झाला शाहरुख खानचा? पहिल्यांदा शाहरुख खान तुमच्या भेटीला आला? नाही, याच्या अगोदर दोन तीनदा येऊन गेले. वेगळ्या दिवशी खास दिवशी आज तुमच्या घरी आला? ईद आहे उद्या, त्या पार्श्वभूमीवर काही शुभेच्छा किंवा? नाही नाही, उलट आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. Chief Minister Devendra Fadnavis assured that any film which is certified by the censor board will be allowed a hassle-free release. My government will not allow anyone to disrupt the law and order in Maharashtra. Well, this assurance will come as a release to the makers of Rais, who are leaving no stone unturned to keep negative publicity at bay. Quite ironical, given that the film itself is based on a negative character. All said and done, SRK fans will heave a huge sigh of relief after the CM's assurance. Don't you think so? Do post your comments and stay tuned for more updates on this hot story.